नमस्कार मंडळी, मराठी गार्डनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. लसूण हे आपण मुख्य पीक म्हणून बऱ्याच वेळी पाहिले असेल. आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लसूणचा बागकामात कसा प्रभावी वापर करता येईल ते पाहणार आहोत. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. लसूण हे व्यावसायिक शेतीमध्ये मुख्य पीक म्हणून मानले जाते. मेडिकल फील्डमध्येही त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बागकामामध्ये लसूणचा कसा प्रभावी वापर करता येईल ते पाहूया. काय आहे असे लसूणमध्ये? लसूण हे अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल अशा त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज असतात. तसेच व्हिटॅमिन सी, सल्फर याचा मुख्य स्रोत आहे हा लसूणमध्ये आपल्याला आढळून येतो. लसणाचे बागकामातील फायदे. लसूण हे बुरशीनाशक, कीटकनाशक याचे काम करू शकते. जसं की लसूण आणि मिरचीचा जो अर्क आहे त्याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. दुसरा जो महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे मातीमधील अतिरिक्त जादा झालेले जे खत आहे ते शोषून मुख्य जे आपले बागकामातील झाड आहे त्याच्याबरोबर राहू नये, लसूण आहे ते वाढू शकते. तिसरा जो महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे मातीमधील लसूण कुचल्यामुळे मातीमधील असलेले हानिकारक कीटक आहेत त्यापासून मुख्य झाडाचे आपण बचाव करू शकतो. चौथा जो महत्त्वाचा फायदा आहे ते म्हणजे लसणाला असलेला उग्र वास, त्यामुळे झाडाभोवती किडींचा प्रादुर्भाव आहे तो कमी होतो व झाड आहे ते हेल्दी राहायला मदत होते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कुंडीमध्ये कशाप्रकारे लसूण आहे ती खोचायची आहे. आपल्याला लसणाच्या कांदा आहे त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर कुंडीच्या आकारमानानुसार आपल्याला या पाकळ्या आहेत त्या मातीमध्ये खोचायच्या आहेत. साधारण ढोबळमानाने 8 ते 10 सेंटीमीटरच्या अंतराने एक अशी लसूण पाकळी आहे आपल्याला कुंडीमध्ये खोचायची आहे. लहान कुंड्यांसाठी आपण कमी प्रमाणात पाकळ्या वापरतो, मोठ्या कुंड्यांसाठी आपण जास्त प्रमाणात पाकळ्या आहेत त्या आपण प्रत्येक झाडाच्या बुंदेजवळ खोचत असतो. प्रत्येक सीझन सुरू होण्याच्या सुरुवातीला आपल्याला अशा या लसूण आहेत त्या खोचायच्या आहेत. आता आपल्याकडे थंडीचा सीझन आहे तो सुरू होत आहे. साधारण ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत आपल्याला लसणाच्या पाकळ्या आहेत या आपल्या थंडीच्या सीझनसाठी खोचून ठेवायच्या आहेत. आपण आपल्या गार्डनमधले असलेल्या सर्व झाडांसाठी या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या खोचू शकतो. त्याचा कोणत्याही प्रकारचा अपाय झाडाला होत नसतो. लसणाच्या पाकळ्या आहेत त्या खोचताना त्याचं जे टोक आहे वरचं ते आपल्याला वरती ठेवायचं आहे आणि जो खालचा त्याचा बेस असतो तो आपल्याला मातीमध्ये रोवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला त्याची लागवड करायची. साधारणपणे 4 ते 4.5 महिन्यामध्ये आपल्या लसणाचा कांदा आहे तो खाली धरत असतो. त्यानंतर आपण त्याची हार्वेस्टिंग करून आपल्या घरासाठी तो वापरू शकतो. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बागेमध्ये लसूण खोचून मुख्य झाडाला मदत होईल असे प्रभावी फायदे आहेत ते करून घेऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन. Never miss an update.